नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज आणि IBM TV9। मी विजय कवसे, सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकातलं प्रत्येक आंदोलन आम्ही दोन्ही चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो। काल OBCचा नागपूरमध्ये भव्य असा मोर्चा निघालेला आहे, त्या मोर्चाच्या संदर्भात जाणून घेऊया। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपण बघू शकता माझ्या मागे जे स्टेजवर जे पूर्वी बॅनर होतं त्या बॅनरमध्ये सुद्धा बदल झालेला आहे। नेमकं काय झालं या संदर्भात आपण विचारू। सर, दोन्ही चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज या ठिकाणी जे आहे पूर्वीचं बॅनर जे होतं ते बदलवण्यात आलेलं आहे, नेमकं का अशी वेळ आली? नाही, सर्व शाखीय कुणबी कृती समिती जी होती त्यांनी काल आम्हाला असं सांगितलं की आम्ही आमचं आंदोलन स्थगित करतो, आणि ती सर्व शाखीय कुणबी समिती फक्त नागपूरपुरती मर्यादित होती। नागपूरच्या बाहेर त्यांचं अस्तित्व काहीच नाही आहे। आणि राष्ट्रीय OBC महासंघाचं हे जे आंदोलन आहे हे 10 सप्टेंबरपासून पूर्ण राज्यामध्ये सुरू आलं आहे। आतापर्यंत खामगाव, जालना, वाडा, शहापूरनंतर मुंबई, चंद्रपूर, काल गोंदिया, नागपूर, तुळजापूर या सर्व ठिकाणी राष्ट्रीय OBC महासंघाच्या बॅनरच्या अंतर्गत मोठे मोठे मोर्चे या राज्यामध्ये निघत्या, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्या जात आहे। आणि म्हणून राज्यभर सुरू असलेलं हे आंदोलन राष्ट्रीय OBC महासंघाचं एक पर्टिक्युलर कोणी म्हणजे आता याच्यामध्ये 400 जाती आहे, बरोबर, 400 जातीपैकी एकाची जात आपलं आंदोलन स्थगित करीत असेल, परंतु राष्ट्रीय OBC महासंघाचं आंदोलन थांबणार नाही, कारण आमची संविधानिक मागणी आहे। पण कुणबी म्हणतात की आम्ही OBCचे मोठे भाऊ। नाही, कुणबी OBCचे मोठे भाऊ म्हणजे का? कुणबीच आहे ना, कुणबी OBCमध्येच आहे, ते मोठे भाऊ कसे म्हणू शकतात? का ज्या 400 जाती आहे त्याच्यामध्ये एक कुणबी जात आहे, त्या कुणब्या जातीमध्ये आज आपल्या विदर्भाचा विचार केला तर 18 उपजाती आहे। या 18 उपजातीपैकी एक उपजात बाहेर गेली फक्त, 19 जाती आमच्या 17 जाती आमच्यासोबत आज इथेच बसलेल्या उपोषणावर। त्याच्यामुळे कसं आहे की एखादी व्यक्ती हे स्वतःच्या वैयक्तिक मताने कुणालाही विश्वासात न घेता जर आंदोलन स्थगित करत असेल तसा त्यांना तो अधिकार नाही। परंतु ते काल जे माजी मंत्री जे आहे सुनील केदारजी आहे त्यांनी काल तिथे तशी घोषणाच केली आहे की जे आंदोलन आहे ते स्थगित करण्यात येते, म्हणून अशी जाहीर त्यांनी तिथे घोषणा केलेली आहे, त्यावर तुमचं काय मत आहे? नाही, केदार साहेबांना तो अधिकारी त्यांना स्थगित करण्याचा, केदार साहेब ह्या आंदोलकाचे कर्ते धरते होते का आंदोलनाचे? हे बा, ही घोषणा कोण करू शकतात? आंदोलनातील कर्ता धरता जो मुख्य माणूस आहे। शहाणे साहेबांनी सुद्धा तिथून घोषणा केली की आमच्या शहाणे साहेब कृती समितीचे अध्यक्ष होते, म्हणून आम्ही कृती समितीचा बोर्ड बदलवला। शहाणे साहेब कृती समितीचे अध्यक्ष होते, पण नंतर त्या कृती समितीतले सर्व लोक त्यांच्या मताशी सहमत नाही, सर्व लोक या ठिकाणी बसलेले आहेत, कृती समितीतले 5 सदस्य या ठिकाणी आहेत काय, आणि त्यांनी शहाणे साहेबांनी सुद्धा कृती समितीला विश्वासात घेऊन हा निर्णय त्या ठिकाणी घोषित केलेला नाही। तशा पद्धतीचं काही आपल्याला त्यांनी लिखित पत्र वगैरे दिली काय कुणबी समाजाच्या वतीने की बाबा आम्ही आमचं आंदोलन खतम करतो किंवा आम्ही तुमच्यासोबत सहभागीच आहो आंदोलनामध्ये? नाही, आंदोलनात सहभागीमध्ये आहो त्यांनी सांगितलं की त्यांच्या बॅनरखाली जे आंदोलन होतं ज्याच्यामध्ये या आंदोलनात त्यांचा सहभाग होता ते त्यांनी स्थगित केलं असं सांगितलं, स्थगित, पण तुमचं आंदोलन चालू राहू द्या, आम्ही तुमच्यासोबत आहो आणि राहू, अशा प्रकारे त्यांनी म्हटल्यावर मग आम्ही त्यांचं बॅनर बदलवलं ना, आम्ही एकट्या संघटनेचं बॅनर लावलं। निश्चितच कालचा जो मोर्चा जो आहे आपला भव्य असा मोर्चा झाला आहे, काय त्या मोर्चाचा धसका घेऊन काही राजकीय लोक याच्यामध्ये काही राजकारण करते असं काही तुम्हाला वाटते का? ए बा, आता राजकीय लोक 24 तास राजकारण करतात, आम्ही सामाजिक काम करतो, सामाजिक कामामध्ये आणि राजकीय कामामध्ये फरक आहे, बरोबर आहे की नाही? आणि त्या अच्छा कालच्या मोर्चामध्ये तुम्ही बघितलं असेल की सर्वच पक्षाचे OBC नेते, दलित नेते, आदिवासी नेते त्या ठिकाणी होते, आणि त्याच्यामुळे एखादा नेता जर तिथे घोषित करीत असेल तर त्याच्यामुळे आंदोलन स्थगित होऊ शकत नाही, कारण हे आंदोलन नागपूरपुरतं नाही, पुन्हा मी सांगतो तुम्हाला की हे आंदोलन नागपूरपुरतं नाही, हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पेटलेलं आहे, आणि महाराष्ट्रामध्ये पेटलेलं आंदोलन नागपूरमध्ये कोणी एखादा नेता त्याला थांबवू शकत नाही। नाही, हे आंदोलन जे आहे आता तुमचं जे धरणे आंदोलन हे अनिश्चितकाली चालणार आहे का? जोपर्यंत सरकार आम्हाला चर्चेला बोलवत नाही, आमच्याची चर्चा करत नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। उपमुख्यमंत्री इथे आले, भेट दिली त्यांनी, आणि तसेच त्यांनी आश्वासनसुद्धा दिलं की आम्ही सरकारसोबत चर्चा करून देऊ। आता जवळपास 2 दिवस झालेले आहे, 2-3 दिवस झालेले आहे, काही तसं त्यांच्याकडून आणखी तुम्हाला काही पत्र आलेलं आहे का की त्यांच्या चर्चेची तारीख वगैरे अशी ठरविण्यात आली? अजून काहीच नाही,
अजून काहीच नाही. आज गणपतीची स्थापना झाली. मुंबईमध्ये गणपतीचा सण फार मोठा असतो, नागपूरमध्ये फार मोठा असतो. शनिवार रविवार सुट्टी होती, काल एकच दिवस वर्किंग होता, आजची पुन्हा सुट्टी आहे. त्याच्यामुळे आता बघू आता उद्या आपल्यामार्फत तसं त्यांना मग म्हटलं की बघ तुम्ही दिलेल्या आश्वासनानुसार लवकर अशी बैठक बोलवणं, आमचा निर्णय जो आहे तो सोडवण्यात यावा. ते म्हणायची गरज नाही ना, ते स्वतः इथे सांगून गेले. आपण होते त्या दिवशी विटनेस आहात, आपल्या समोर सांगून गेले की गणपती झाल्याबरोबर लगेच आम्ही तुम्हाला बोलवतो. आज गणपतीची स्थापना झाली, बघू आता एक दोन दिवसात. वाटतं तुम्हाला का ते ओबीसी नेत्यांना बोलावून तिथे बैठक करतील असा तुम्हाला विश्वास वाटतो का? नक्कीच त्यांना बोलवावं लागेल. 400 जातीचा समूह असलेला हा ओबीसी संवर्ग आहे, ज्याची लोकसंख्या 60% आहे. या 60% लोकांचे प्रश्न जर ते सोडवणार नाही तर कोणाचे सोडवणार? आमचा हा प्रश्न आहे ना. एवढे मोठे मोठे मोर्चे निघून राहिले प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, हे ठिकाणी लोक अन्नत्याग आंदोलनात बसल्या. सरकारला याची दखल नक्कीच घ्यावी लागेल. संपूर्ण महाराष्ट्रात एकच नाव राहील, राष्ट्रीय ओबीसी महासंघ. संपूर्ण महाराष्ट्रात एकच नाव राहील, राष्ट्रीय ओबीसी महासंघ. निश्चितच हे जे आंदोलन जे आहे, हे आंदोलन जोपर्यंत सरकार ओबीसी नेत्यांना बोलावत नाही आणि चर्चा करत नाही आणि चर्चेमधून जे यांच्या ओबीसी नेत्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करीत नाही तोपर्यंत जे आहे हे जे आंदोलन आहे हे असंच चालू राहणार आहे. असंच आज आमच्या चॅनलवर, दोन्ही चॅनलच्या माध्यमातून तायवाडे सरांनी सांगितलेलं आहे. आपण स्टेजवर सुद्धा बघू शकता. आजसुद्धा या ठिकाणी जे आहे सर्व जे आहे हे जे ओबीसी बांधव आहे, ओबीसी बांधव आजसुद्धा धरणे आंदोलनावर बसलेले आहे. गणेश चतुर्थीचा दिवस असूनसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी धरणे आंदोलनावर बसलेले आहे. बॅनर जरी बदललं असेल मात्र ओबीसींचा लढा जो आहे तो लढा कायमच आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बॅनरखालीच आता बेमुद्दत धरणे आंदोलन या ठिकाणी होत आहे. पाटील तुम्ही थोडं इकडे या, थोडं तुमच्यासोबत आपण बोलूया, कारण हे कुणबी ओबीसी आहे तर म्हणून त्यांच्यासोबत बोलणं एक आवश्यक आहे. कारण या ठिकाणी जे आहे ते कुणब्यांचं बॅनर लावलं होतं. पाटील तुम्ही एक कुणबी समाजाचे आहे आणि ओबीसी आहे, काल बॅनर या ठिकाणी कुणबी असं होतं, आज ओबीसीचं आहे, काय तुमचं समर्थन आहे या आंदोलनाला? राष्ट्रीय ओबीसी महासंघ या संघामध्ये मी स्वतः सदस्य आहे. आज नाही तर 3 वर्षापासून मी सदस्य आहे असं काहीच नाही, परंतु माझी आज गणेश चतुर्थी आहे. या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि मी सदस्य, माझी सरपंच कामठीता खैरी, कामठी तालुका ओबीसी अध्यक्ष, याच्या वतीने मी पहिल्यांदा सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो व सरकारमध्ये असलेले ओबीसी समाजाचे नेते, मंत्री, आमदार, तसेच विरोधी पक्षामध्ये असलेले मंत्री, आमदार, खासदार यांना गणपती बाप्पा सद्बुद्धी देवो व ओबीसीचा जो टिळा आहे ह्या लवकरच्या लवकर. पाटील, काल मोर्चामध्ये शहाणे पाटील आणि सुनील केदार यांनी तिथे असं जाहीरच सांगून दिलं की आंदोलन हे आपलं स्थगित झालं म्हणून. आता यामध्ये जसं आहे दोन गट निर्माण झाल्यासारखं वाटत आहे, मग कुणबी जो समुदाय आहे या आता आंदोलनापासून दूर राहील का? नाही नाही, कुणबी हे आंदोलनापासून दूर राहणार नाही आहे. आज कालचा जो संघर्ष होता हा सरकारला आम्हाला दाखवणं जरुरी होता आणि यामध्ये जर सरकार म्हणा किंवा विरोधी पक्ष जे ओबीसीतून निवडून गेले, ओबीसीच्या भरोश्यावर निवडून आले, जर याच्यात कोणती गडबड झाली. हे सांगा, कुणबी समाज जे आहे या आंदोलनासोबत जुळून आहे का, राहील का? निश्चितपणे कुणबी समाज हा या आंदोलनातच जुळून राहणार आहे आणि राष्ट्रीय ओबीसी संघच हा त्याच्यातून निर्माण झालेला आहे. निश्चितच कुणबी जो समाज आहे म्हणजे ओबीसीचाच समाज आहे तो या आंदोलनासोबत निरंतर जुळून राहील आणि आंदोलनासोबतच आहे आणि सर्व ओबीसी म्हणूनच ही सगळी ओबीसींची मागणी आहे. त्यांची एकच मागणी आहे की मराठ्यांना जी मागणी केलेली आहे की मराठ्यांना सरसकट कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यात यावं,
पण ओबीसींची एकच मागणी आहे का मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्रात सरसकट देण्यात येऊ नये आणि ओबीसींचा जो 27% जे आरक्षण आहे त्यावर कुठल्याही प्रकारचा आघात करू नये याच मागणीसाठी नागपुरात काल मोर्चा झाला आणि आज आपण बघू शकता गणेश चतुर्थी असूनही या ठिकाणी या ओबीसी बांधव धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। तर तुम्ही बघत राहा WBS News IBM TV9। धन्यवाद।